जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव, शेती मित्र मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत शेती विषयक बातम्यांचा आढावा। सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये 3 तासांचं भारनियमन सुरू करण्यात आलंय। बहुतांशी गावांमध्ये 6 ते 9 या वेळेमध्ये हे भारनियमन सुरू करण्यात आलंय। कोळसा टंचाईमुळे औष्णिक केंद्रामधलं 13 संच बंद झालेले आहेत, त्यामुळे हे संच बंद पडल्यानं 3330 मेगावॅट वीज पुरवठा ठप्प झालाय। भारनियमन टाळण्यासाठी महावितरणनं प्रयत्न सुरू केलेत, मात्र सकाळच्या सत्रामध्ये विजेचा सर्वाधिक वापर होत असल्यानं भारनियमन अर्थातच लोड शेडिंगही सुरू करण्यात आलंय। धुळे जिल्ह्यामध्ये सध्या चोरट्याने कांद्यावरती डल्ला मारलाय। कांदा चोरी करून पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय। धुळे तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये 2 शेतकऱ्यांचा कांदा चोरीला गेलाय। प्रामुख्यानं महामार्गालगत असलेल्या शेतीमधून चोरट्यांनी कांदा चाळींना लक्ष्य केलेलं आहे, त्यामुळे आधी आसमानी आणि त्यानंतर सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना सामना करावा लागतोय, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले। पावसामुळे खरीपातील तब्बल 45,000 हेक्टरहून अधिकचं नुकसान झाल्याचा अहवाल तयार करण्यात आलाय, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती मदतीची। मात्र महसूल विभागाच्या मनमानी कारभारामुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। पूर किंवा पावसाचा खंड या बाबींमुळे शेतकऱ्यांच्या उपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरीच्या उत्पन्नाच्या 50% जास्त घट होण्याची शक्यता आहे। पीक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडून तक्रारी या दाखल केलेल्या आहेत, मात्र अनेक शेतकरी हे भरपाईसाठी अपात्र असल्याचं स्पष्ट झालंय। कारण विमा कंपन्यांना शेतकऱ्यांची संख्या कमी करून अधिकचा नफा कमवायचा आहे, मात्र जिल्हाधिकारी आणि त्यांच्या संमतीनं विमा कंपनीनं घेतलेल्या हरकती निकाली काढणं आवश्यक होतं, मात्र याकडेच दुर्लक्ष केल्यानं शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते। पावसाचा कहर अशामध्येच काढणीला आलेला सोयाबीन हातचं जाण्याची भीती वर्तवली जाते। बाजारात भाव कोसळलेला असतानाच इकडे मजुरीमध्ये मात्र दुपटीनं वाढ झाल्यानं शेतकऱ्यांवरील संकटे काही कमी होताना दिसत नाहीयेत, त्यामुळे सोयाबीन काढणीला असतानाच परतीच्या पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलाय, त्यामुळे शेतामध्ये तळी साचली असून सोयाबीन हातचं जाण्याची भीती वाढली आहे। त्यामुळे चिखलामध्ये हाती लागेल ते पीक पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी घाई सुरू केली आहे। सोयाबीन काढणीसाठी मजूर मिळत नसल्यानं साहजिकच मजुरींच्या दरामध्येही वाढ झाली आहे। दुग्ध व्यवसायाला उभारी मिळते, दुग्ध व्यवसायामध्ये जम बसत आहे याबाबत आत्मविश्वास आल्यानंतर तो पूर्णवेळ करण्याचं ठरवत गवंडी व्यवसाय बंद करत तरुणाई दुग्ध व्यवसायाकडे वळते। देशी तसेच HF संकरित असणाऱ्या गायी आणि म्हशी अशा मिश्र पद्धतीचा अवलंब केला जातोय। याचं कारण म्हणजे गायीच्या दुधाचे दर कमी झाल्यास म्हशीच्या दुधाची मदत होते। गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटाचा सामना करतायत, असं असतानाच ते मेटाकुटीला आले। कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वणी तालुक्यामध्ये 34,214 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। तालुक्यातील 7 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी तर शिंदोला या ठिकाणी पुनवट मंडळातील पिकांना सततच्या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागतोय। कृषी आणि महसूल विभागानं नुकसानीची तातडीनं पंचनामे करण्याची मागणी केली जाते। कोरोना नंतरच्या काळामध्ये वाढलेली मागणी आणि कमकुवत पुरवठा असल्यानं देशांतर्गत कापसाचे दर हे हमी भावापेक्षा 30 ते 40% वाढले, त्यामुळे CCI ला खरेदी करण्याची गरज पडणार नाही। बाजारात कापसाचे दर 7,000 रुपयांपेक्षा कमी झाल्यास शेतकरी माल रोखून धरतील, मागेल जास्त असल्यानं त्यामुळे सूतगिरण्या आक्रमक खरेदी करत आहेत। तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरही कापूस यंदा भाव खाणार आहे। शेतकरी घटक हा संघटित नसल्यामुळे पिकलेल्या मालाला योग्य दर मिळत नाहीये, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा दरही त्याला ठरवण्याचा अधिकार नाहीये, त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्यांच्या प्रति तत्परता दाखवत दिरंगाई करतात। हे सर्व असलं तरी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र आल्यावरती काय होऊ शकतं हे करून दाखवलंय। 1500 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून जिनिंग फॅक्टरी उभी केली आहे, त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळालंय।
शेतकऱ्याचे हित जोपासत केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी योग्य ते आकडेही करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं आणि यासाठी त्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% रकमेची मदत होणार आहे। पंतप्रधान किसान यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात। शेतकऱ्यांना लागवडीसाठी विविध प्रकारच्या यंत्रही उपलब्ध करून देतात। या अनुषंगाने केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देत आहे। पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अनुदान दिले जात आहे। यासह इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।